माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपाची उमेदवारी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा लागल्यानं निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच वेगवान हालचाली सुरू आहेत मोहिते पाटील भाजपामध्ये गेल्यानं माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीऐवजी भाजपाची उमेदवारी मागण्यामध्ये मोठी स्पर्धा लागली आहे पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे उमेदवारी जाहीर होईल असं मोहिते पाटील सांगत आहेत इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुक्यातील नेता अद्याप ठरलेला नाही राष्ट्रवादीकडून सहा इच्छुकांची नावं समोर आली आहेत माळशिरस या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघासाठी यंदा भाजपाकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवारातील अनेक सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक मोहिते पाटील यांना भेटून साखडं घालत आहेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांना भेटून इच्छुक उमेदवारी देण्याची गळ घालत आहेत भाजपाकडून मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जाणारे तसंच माळशिरस तालुक्यातून मुख्यमंत्री निधीमधून गोरगरिबांच्या दवाखान्यामध्ये लोकांना अर्थसहाय्य आणून देणारे आणि माळशिरस तालुका पिंजून गावोगावी भेट देणारे सर्वसामान्य लोक ओळखत असणारे राम सातपुते दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस अक्लुज येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक गुजर बोरगाव येथील भीमराव साठे यांची नावं आघाडीवर आहेत भीमराव साठे हे पुणे महानगरपालिकेच्या भाजपाच्या नगरसेवक वर्षा साठे यांचे पती आहेत याशिवाय जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन लोंढे कार्यकारी अभियंता एच एस सोनवणे प्राध्यापिका सुनंदा काटे अतुल सरतापे होलार समाज संघटनेचे संजय गोरवे आर डी साठे भाजपाचे रामसात पुते सुभाष पाखरे अजय सकट लाला आडगळे हे देखील इच्छुक आहेत माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती किशोर सुळ हेही हिंदू खाटिक समाजाच्या मुलीशी लग्न करून आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये दे आहेत भाजपा नेते उत्तम जानकर यांचा हिंदू खाटिक या जातीचा दाखला रद्द ठरवण्यात आला असला तरी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये नव्यानं न्यायालयीन लढाई सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक गायकवाड राजेश गुजर सागरसाठे ॲडव्होकेट अविनाश काळे सुनील लोखंडे राजाराम भोसले यांचा समावेश आहे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची अवस्था अतिशय कमजोर आणि केविलवाणी झाली आहे सध्या राष्ट्रवादीकडे तालुका स्तरावरील सक्षम अशा नेत्याचा अभाव दिसून येत आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून फारकत घेत राष्ट्रवादी बरोबर ठाम राहिलेले त्यांचे चुलतबंधू माजी जिल्हा परिषदाध्यक्ष फत्तेसिंह माने यांच्याकडे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची धुरा जाऊ शकते त्याशिवाय पांडुरंग देशमुख बोरगावचे ॲडव्होकेट विशाल पाटील डॉक्टर रामदास देशमुख आदी नेत्यांवर राष्ट्रवादीला विसंबून राहावं लागणार आहे जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा डॉक्टर डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांची भूमिका अद्याप जाहीर